गुड मॉर्निंग, ही सकाळची वेळ आहे आणि मी सकाळी सकाळी फोन हातामध्ये घेतला आहे आणि आज मी ब्रेकफास्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यामध्ये मी बनवणार आहे छोले भटुरे. तर ती रेसिपी आपण पाहूयाच, पण आधी मी तुम्हाला माझे प्लांट्स दाखवते. इथे मी ॲलोवेरा आणि मनी प्लांट कॅक्टस हे लावलं आहे आणि हा आहे शिवम. तर बाहेर छान ऊन पडलं आहे आणि वातावरण आता मस्त झालं आहे इथे. तर आता आज आपण बघणार आहोत छोले भटुरे माझ्या पद्धतीने. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आता सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी मैद्याचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मी ओवा टाकत आहे. त्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला जितकं जमेल तेवढं आपण त्याला मळून घ्यायचं आहे, छान मळायचं आहे. तर बाजूला शिट्टीचा आवाज येतो आहे, तर मी छोले कुकरमध्ये टाकलेत. तर 4-5 शिट्ट्या द्याव्या लागतात तोपर्यंत ते शिजेल आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी 1 चमचा तेल टाकलं आहे आणि जेवढं जमेल तेवढं मळायचं आहे. तर इथे आपण आता छान मळून घेतल्यानंतर 10-15 मिनिट किंवा 15-20 मिनिट आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण आता मसाले बघूया. त्यापूर्वी इथे मी घेतला आहे लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि कांदा. तर आपल्याला हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर प्रथम मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेते. त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करायची आहे. तर हे मी वेगवेगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर छान प्युरी केल्यानंतर त्याला आपल्याला कढईमध्ये फ्राय पण करायचं आहे. तर इथे टोमॅटोची प्युरी करते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी कांद्याची पेस्ट केली आहे, त्यानंतर टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आपण मसाले पाहूया. मसाल्यामध्ये आपल्याला काही नाही, हळद, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे धने पावडर 1 चमचा, लाल मिरची घ्यायची आहे आणि इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे. लाल मिरची आपण आपल्याला टेस्टनुसार टाकायची आहे आणि 2-3 मी लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत ते फ्राय करण्यासाठी. आणि चवीनुसार मीठ आणि इथे छोले मसाला घेतला आहे, आपण कुठलाही घेऊ शकता. कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि लाल मिरच्या गोल्डन फ्राय करायच्या. यानंतर याचमध्ये आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट केली होती ती फ्राय करून घ्यायची आहे. छान तेल फुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे, तीही गोल्डन करायची आहे. त्याचा कलर गोल्डन झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे
आता इथे मी टोमॅटोची प्युरी टाकली आहे, ती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। आणि जे मसाले आपण काढून ठेवले होते तेही यानंतर आपल्याला टाकायचे आहे। इथे मी छोले मसाला टाकला आहे, त्यानंतर धने पावडर, लाल मिरची, हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचे। तर आता इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकते आणि त्यावर टाकते कोथिंबीर आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मसाले फ्राय होऊ द्यायचे। तर इथे आता तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये मी थोडे शिजून घेतलेले आहेत, तर याला छान स्मॅश करायचं आहे। त्यामध्ये एक बटाटाही घातला होता आणि उकळी फुटली की त्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे। तर इथे बघा तेल सुटलं आहे आता, तर आपण सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे आपले छोले तयार झाले आहेत, याला उकळी फुटली की आपण हे खायला घेऊ शकतो। भटुरे करायला घेतले आहेत आणि तेल तापवायला ठेवले। आणि इथे आपले भटुरे तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी छोले भटुरे बनवते आणि हे अगदी रेडी झाले आहेत। आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली किंवा हे तुम्हाला आवडले का? तर आवडले असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयास, तोपर्यंत बाय बाय।